नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 एप्रिल 2023, वार मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत भक्कमपणे उभी राहू शकत नाही. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. बडनेरा नवी वस्ती परिसरातील म्हाडा कॉलनीत एका हातमजुरी करणाऱ्या मजुराच्या घरात अज्ञात चोरट्यांनी दाराचं कुलूप तोडून त्याने कष्टाने मिळवलेल्या सोन्या चांदीचे दागिने व रोख 5,000 रुपये असा एकूण 19,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 23 एप्रिलच्या रात्री घडली. हातावर पोत असणाऱ्या मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुराच्या घरी झालेल्या या चोरीचा छडा दक्ष पोलिसांनी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. बडनेरा नवी वस्ती परिसरातील म्हाडा कॉलनीत एका हातमजुरी करणाऱ्या मजुराच्या घरात अज्ञात चोरट्यांनी दाराचं कुलूप तोडून त्याने कष्टाने मिळवलेल्या सोन्या चांदीचे दागिने व रोख 5,000 रुपये असा एकूण 19,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. बडनेरा नवी वस्ती परिसरात म्हाडा कॉलनीत मधुकर बोराडे हे वंदना इंगोले यांच्याकडे भाड्याने राहतात. 23 एप्रिलच्या रात्री सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असताना रात्रीच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचं कुलूप तोडलं व कपाटात ठेवलेले 3.5 ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत 13,000, 19 ग्रॅम चांदीचे ब्रासलेट किंमत 1,523 रुपये, 10 ग्रॅम चांदीच्या चेनपट्ट्या किंमत 400 रुपये आणि रोख 5,000 असा एकूण 19,900 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद सचिन मधुकर बोरोडे यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 457-380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. बडनेरा परिसरात होत असलेल्या लहान मोठ्या चोरीच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तरी हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या मजुराच्या घरी झालेल्या चोरीचा छडा दक्ष पोलिसांनी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मच्छिंद्र भटकर, बडनेरा. अमरावतीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक व आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आमदार रवी राणा नगरसेवकांच्या कामाचं श्रेय लाटतात असा आरोप भाजपचा आहे. माजी सभागृह नेता तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते एकत्रित आले. त्यांनी आमदार रवी राणा यांच्या बोर्डाला काळं फासलं व आमदार रवी राणा यांनी आपल्याच कामाचं श्रेय घ्यावं अशी तंबीही दिली. उच्च स्तरावर आपण याची तक्रार करू असा इशाराही देण्यात आला आहे. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा विरुद्ध भाजपचा वाद पेटला आहे. नगरसेवकांनी जी कामं कार्यकाल संपण्यापूर्वी मंजूर करून घेतली तेथे आमदार रवी राणा यांनी आपल्या नावाच्या पाट्या लावून ते श्रेय लाटताहेत
असा आरोप या नगरसेवकांचा आहे। याचा विरोध करण्यासाठी माजी सभागृहनेता तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे यांच्यासह नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित झाले। साईनगर सातुर्णा चौक ते अकोली रेल्वे स्टेशन रस्त्याच्या रुंदीकरणाचा फलक लागलेला आहे। या फलकावरील नावाला माजी सभागृहनेता तुषार भारतीय यांनी काळं फासलं। दुसऱ्याच्या कामावर हक्क सांगणारा रवी राणा आजचा, दुसऱ्याच्या कामावर हक्क सांगणारा रवी राणा आजचा। जय श्री राम, भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम। भाऊ तुम मागे बढो, हम तुम्हारे साथ है। तुषार भाऊ तुम मागे बढो, हम तुम्हारे साथ है। अरे दल बदलू नेतांच्या मिसेसो। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रवी राणांनी जे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्याचा आज आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे। 10 दिवसापूर्वी आम्ही 15 तारखेला एक पत्र रवी राणाला पाठवलं होतं की हे काम तुझं नाही, या संदर्भामध्ये जे कागदपत्र होती, जे फाईलची नोट होती ती आम्ही त्याला पाठवली आणि त्याला सांगितलं की तू 10 दिवसात हे सगळे तुम्ही लावलेले फलक आहे ते काढून घे। त्यांचे जे शूटर आहेत या प्रभागामध्ये फिरत असतात, त्यांनाही निरोप पाठवला त्यांच्या माध्यमाने, पण त्याला वाटलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरणार नाही। रस्त्यावर उतरण्याचा आमचा DNA आहे। तू आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारला पाठिंबा देतोय तुझा मतलब आहे म्हणून, याचा अर्थ हे समजण्याचं कारण नाही की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षनिष्ठ आहे, ही त्याची कमजोरी नाही आहे। आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे त्याला सांगणार आहे की आजपासून या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचे फलक लावले असेल, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्या ठिकाणी जनतेनी काळं फासावं त्या बोर्डावर चिंता करण्याचं कारण नाही। मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खंबीरपणे उभा आहे। आम्हाला तुझं श्रेय नको आहे, पण तुला जे थुकलेलं चाटायची सवय आहे ती बंद कर। आई अगोदर सांगितलं होतं आणि जे काम तुझी अर्धवट आहे ते पूर्ण कर, त्याचं श्रेय घे। पण या पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याचं जर काम घेत श्रेय घेत असेल तर या बडनेऱ्याची जनता तुला तिथेच गाडल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढं खरं आहे। आणि आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। ज्या ज्या ठिकाणी अर्धवट कामं त्यांनी सोडली आहे, ज्या ज्या ठिकाणी फक्त बोर्ड लावली आहे, त्या त्या ठिकाणी तिथले भारतीय जनता पार्टीचे आणि सुजाण नागरिक त्याच्यावर काळं फासल्याशिवाय राहणार नाही। ही काळ्या रगडावरची पांढरी रेषा आहे आणि आणून सांगू शकतो की आता बडनेरा मतदारसंघात रवी राणाला तोंड उजळ माथ्यांनी फिरता येणार नाही। आज आम्ही त्याचं नाव या ठिकाणी काळं करून त्याचे केलेले सगळे काळकृत्य आम्ही बाहेर काढणार आहे। वेळ पडल्यास आम्ही त्याच्यावर ED ची चौकशीची पण मागणी आम्ही करू। काल त्यांनी विमानातून काय दाखवलं, त्यांनी विमानातून स्वतःचं रिसोर्ट दाखवलं, भानखेड्याचं, बाकी काही दाखवलं नाही। मी माहिती काढली, मी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं फक्त रिसोर्ट दाखवलं। भाऊ की हा माझा रिसोर्ट आहे, इतक्या करोडचा बांधला आहे, कुठून आले पैसे? जनतेला उत्तर द्यावं लागेल, जनता उत्तर मागेल, पण अजून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे भारतीय जनता पार्टी। 10 दिवसांपूर्वीच आमदार राणा यांना अल्टिमेटम दिला पण त्यांनी ऐकलं नाही। बडनेरा मतदारसंघात जेथे जेथे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तेथे तेथे आम्ही काळं फासू, उच्च स्तरावर याची तक्रार करू, असं तुषार भारतीय म्हणाले। आमदार रवी राणांनी आमच्या नगरसेवक असतानाचे जो निधी आम्ही मंजूर केला महानगरपालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावली की बा हे मी केलं आहे म्हणून, आणि म्हणून आम्ही त्यांना 10 दिवसापूर्वीचं अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही ते बोर्ड काढून टाका, तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही, पण त्यांनी काढले नाही। त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका, त्यांनी काढले नाही।
आणि म्हणून अशा प्रकारचं काम करायचं नाही आणि फक्त दुसऱ्यांचं श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही. आणि म्हणून आज आम्ही त्याच्या बोर्डाला काळं फासलं. बडनेरा मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी सुजाण नागरिक आणि भाजपचा कार्यकर्ता आणि इतर कुठल्याही नगरसेवकाचं श्रेय घेतलं तर तेच त्याला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची पक्षनिष्ठा ही कमजोरी नाही तर ही आमची ताकद आहे. आगामी काळात आम्ही त्याला दाखवून देऊ. आम्ही या संदर्भातली तक्रार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. आता आम्ही ती तक्रार केंद्राकडे सुद्धा नड्डाजींकडे करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे संघटन मंत्री आहेत व्ही एल संतोषजी त्यांच्याकडे पण करणार आहे की हा तिथे पाया पडतो आणि इथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि त्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. या संदर्भात आम्ही तीव्र शब्दात वरते कळवणार. तत्कालीन नगरसेवकांनी जे कामं सँक्शन केले त्याचं श्रेय आमदार रवी राणा घेत आहेत याचा आपण तीव्र निषेध करतो अशी प्रतिक्रिया माजी महापौर चेतन गावंडे यांनी दिली. महानगरपालिकेचा कार्यकाळ संपायच्या पहिले विविध प्रभागामध्ये तत्कालीन नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे कामं सँक्शन केले होते त्या कामाचं श्रेय रवी राणा घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व नगरसेवक या गोष्टीचा निषेध करते. जे कामं रवी राणांनी आणले त्याचं श्रेय घ्यावं, परंतु जे नगरसेवकांचे कामं आहे ते कामं त्यांनी घेऊ नये. मी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करतो. फलकाला काळं फासल्यानंतर कार्यकर्त्यांनी येथे घोषणाबाजी केली, भाजपचे झेंडे फडकावत जय श्रीरामचे नारे दिले. भीमसैनिकांवर भीम जयंतीच्या दिवशी भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत. याविरोधात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध 2 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 1 मे पर्यंत गुन्हे खारिज झाल्यास आम्ही मोर्चाबाबत विचार करू असंही सांगण्यात आलंय. राणा दाम्पत्याचा हा सुनियोजित कट आहे असाही आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांच्यावर 354, 143 आदी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हा राणा दाम्पत्याचा सुनियोजित कट आहे असा आरोप भीमसैनिकांचा आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. खासदार आमदाराविरोधात 2 मे रोजी धिक्कार मोर्चा काढण्यात येत आहे याविषयी माहिती पत्रकार परिषदेत दिली गेली. या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठेही आम्ही अत्याचार झाला तर आम्ही सर्व संघटनाचे नेतृत्व आज तुटून पडून या आमची युती झालेली समजा बनते. आज आमची एकीकरण झालेलं आहे, आंबेडकरी संघटना पोलीस आंबेडकरी संघटनाचा एकीकरण झालेलं आहे, तुम्ही हे समजा. पण या ठिकाणी महत्वाचा बाब जो आहे की ज्या ठिकाणी या आमच्या कार्यकर्त्यावर राजेशभाऊ वानखडेवर जे खोटे खोटे दाखल केले त्या दाखल केलेल्या त्याचा धिक्कार मोर्चा आमचा विकार आणि जन आक्रोश मोर्चा 2 एप्रिलला 2 मेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून तर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही लोक मोर्चा घेऊन जाऊ. आणि त्या दिवसाला 2 तारखेला सर्व विविध पक्षाचे संघटनेचे सर्व प्रमुख लोकांनी या मोर्चाला शाहीर समर्थन दिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये कमीत कमी त्या मोर्चाला 10,000 लोक जमा होतील, 10,000 महिला युवक त्या ठिकाणी जमा होतील. आणि आमची मागणी राहील की जे खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे तुरंत तुम्ही बी फायनल पाठवून आणि ज्या महिलांनी जे खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर सखोल चौकशी कारवाई करण्यात यावी की या महिलांचा काम कोणता आहे, ही महिला कोणासोबत अटॅचमेंट आहे आणि या महिलांना पिंपळ कोणाचा आहे. म्हणून आमचा 2 तारखेचा 2 एप्रिलचा 2 मेचा जो मोठा जो आहे तो मोठा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघणार आणि मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार. या मोर्चामध्ये हजारो भीम सैनिक खेडापाड्यातून विदर्भातून दाखल होणार आहेत. आमच्या जशी बिल्डिंग लागलेली आहे तशी आम्ही तयारी चालू केलेली आहे. आणि त्या मोर्चामध्ये जे काही आम्ही आमच्या ज्या डिमांड राहतील आम्ही 3 लोकांना आम्ही निवेदन देणार आहोत की 3 लोक मान्यवर जिल्हाधिकारी मॅडम 63,000 ही 7,000 जवळपास त्या मोर्चाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुभव त्या ठिकाणी हजर राहतील आणि आम्ही तीन लोकांना निवेदन देणार आहोत ही तुम्ही माहिती घेतली का माननीय जिल्हाधिकारी मॅडम एक औरतिया महाराष्ट्राचा का मुख्यमंत्र्याचा काना डोळा नाक सॉस हा कलेक्टर असतो पहिले निवेदन आमचं कलेक्टरला जाईल कलेक्टरच्या माध्यमातून गृहमंत्र्याला जाईल मुख्यमंत्र्याला जाईल दुसरं निवेदन आहे या ठिकाणी आम्ही अमरावतीचे पोलीस कमिशनर या ठिकाणी आणि तिसरं निवेदन जे आहे या ठिकाणी आयजी जे आयजीचं ऑफिस आहे आम्ही तीन प्रमुख तालुक्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि शांतती सुशांततेने म्हणजे बाबासाहेबांच्या चौपटीमध्ये संविधानाला आधारित ठरवून सोडवून निघणार आहे आणि महत्त्वाची बाब की हा पहिला अन्य अत्याचार नाही आहे या भारतामध्ये बाबासाहेबावर आणि अत्याचार बाबासाहेब भयात असताना त्यांच्यावर दालपोट लावण्याची षडयंत्र या मनुवादींनी केलेले आहे म्हणून आम्ही त्या भीमा कोरेगावचे औलाद आहोत पाचशे महाराणी आमच्या झदा पेशाचे औलाद आहोत आम्ही या छोट्याशा गुन्ह्याला घाबरणार नाही आहोत. पत्रकार परिषदेला भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे, आझाद समाज पार्टीचे मनीष साठे, प्रहारचे बंटी रामटेके, बसपाचे सुदाम बोरकर, रिपाईचे ॲडव्होकेट दीपक सरदार, किरण गुर्दे, रावसाहेब गोंडाने, सागर कलाने, इंगळे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते. 1 मेपर्यंत गुन्हे खारिज केले तर आम्ही मोर्चाबाबत विचार करू आणि मोर्चात 30,000 अनुयायी सहभागी होतील अशी माहिती देण्यात आली. राजेश वानखडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राणा यांच्यावर घणाघाती आरोप केले. आमदार राणा यांच्या घरासमोर आंदोलन करू त्यावेळी त्यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी. त्यांनी म्हटली तर मी जिवंत समाधी घेईन, मी म्हटली तर त्यांनी जिवंत समाधी घ्यावी असं आव्हान राजेश वानखडे यांनी दिलं. सुनील गजभिये व आमदार राणा यांनी संगनमत करून आपल्यावर गुन्हे दाखल केले असा आरोपही राजेश वानखडे यांनी केला. मुठभर संघटना आमदार रवी राणा यांना जागा दाखवतील असंही ते म्हणाले. सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. मी राजेश वानखडे एक भीमसैनिक असून मी भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे. या जे विषय चालू आहे कोण आले रे कोण आले दलाल आले हे जे नारे मी 13 तारखेला 13 एप्रिलला संध्याकाळी 12 वाजता दिले होते, 12:10 असताना दिले होते. ते नारे वस्तुस्थिती म्हणून मी मांडली, आंबेडकरी जनतेच्या वतीने मांडली. आंबेडकरी जनतेचा रोष होता की हा रोष हे राणा दाम्पत्य जे विषय करत आहे, राणा दाम्पत्याने आतापर्यंत जे राजकीय दृष्ट्या पाहून राजकीय पदासाठी असेल, नावश्रेष्ठीसाठी असेल, जे आतापर्यंत अमरावती शहरामध्ये कृत्य केले, महाराष्ट्रामध्ये कृत्य केले, याचा रोष आंबेडकरी जनतेवर, मुस्लिम समाजावर आणि इतर हिंदू समाजावरही खूप आहे. पण लोक जनता व्यक्त करत नाही तो मी व्यक्त केला. मी एक धाडस करून मी एक तो व्यक्त केला. त्याला अनुसरून रवी राणा यांनी माझ्यावर 354 गुन्हा दाखल केला. तो 354 गुन्हा ज्या महिलांच्या नावा अंगावर गाडगेनगर असेल, राजापेठ असेल, अशा ठिकाणी खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, लिफ्ट मागितली त्याचे गुन्हे दाखल आहेत. अशा महिला त्या आमच्या भगिनीच आहेत. आम्ही त्यांना आजही आदराने ताईस म्हणू आणि ताईस म्हणत आलो आणि याच्यानंतरही ताईस म्हणू. तो विषय त्यांनी जो रवी राणांच्या मताने ऐकून आणि विनोद गोई जो त्यांना घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये, तो गुन्हा त्यांनी तिथे सरळ दाखल केला की 14 तारखेला आम्ही अभिवादन करण्यासाठी साक्षी उमप, मीरा कोलटके आणि तंतरपाडेताई आम्ही ज्या अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 11:45 आम्ही जेव्हा गेलो 14 तारखेला जेव्हा आम्ही गेलो त्या तारखेला राजेश वानखडे आणि याच्या सहकाऱ्यांनी आमच्याशी छेडखानी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये. म्हणजे ज्या परिसरामध्ये पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि पूर्ण ग्रिल लावली आहे त्या परिसरामध्ये यांनी आमची छेडखानी केली. जर अशी छेडखानी मी तिथे केली असेल तर मला पहिले सर्व जनतेने चपलाईला मारायला पाहिजे. तिथे CCTV फुटेज आहे, तिथे CCTV फुटेज असून यांचं लोकेशन 14 तारखेचं चेक करा. तिघी महिलांचं लोकेशन 14 तारखेचं चेक करा. रवी राणाचं सुद्धा 14 तारखेचं तिचं लोकेशन चेक करा रात्रीचं. असं काहीच घडलेलं नाही. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी असंख्य बौद्ध उपासक उपासिका, बहुजन समाज येतो, मुस्लिम समाज येतो, हिंदू समाज येतो आणि एकाच लाईनमध्ये राहून, महिला पुरुष एकाच लाईनमध्ये राहून जेव्हा अभिवादन करतो त्या अभिवादनामध्ये त्या लाईनमध्ये एका महिलेला धक्कासुद्धा लागत नाही तर तिथं छेडखानी काय होईल हा प्रश्न माझा या जनतेला आहे, रवी राणाला आहे, पोलीस प्रशासनाला आहे. पण राणाच्या दबावामध्ये येऊन खासदार राणा आहे, खासदार आमदार आहे, यांच्या दबावामध्ये येऊन पोलीस प्रशासनाने माझ्यावर गुन्हे दाखल केले, त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गालबोट कसं लागेल
हा भीमसैनिकाचा अपमान असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती भीमजयंतीचा अपमान रवी राणा रवी राणा नवनीत राणा यांनी केला आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गाजला आहे की खोटे गुन्हे दाखल केले आहे। म्हणून या गुन्ह्यांचा आम्ही निषेध करून राहलो आणि यानंतरही कोणत्याही सामाजिक संघटनेचा असो, आमच्या हिंदू बांधव सुद्धा ताकदीनं त्यांच्या सामाजिक संघटनेच्या मध्ये लढा घेतात, त्यांच्यावर सुद्धा रवी राणांनी 354 दाखल केले, 307 दाखल केले, आम्हाला म्हणून आम्हाला आमच्या जयभीमवाल्या लोकांना म्हणून ॲट्रॉसिटी दाखल केले। म्हणून हा आमचा लढा एकट्या भीमसैनिकासाठी नसून संपूर्ण जनतेसाठी आहे, संपूर्ण समाजासाठी आहे, जेणेकरून रवी राणा नवनीत राणा यानंतर कोणत्याही समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यावर 354 सारखे गुन्हे दाखल करणार नाही। आता तुमची भूमिका काय आहे? आता आमची भूमिका रवी राणा आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर अशी आहे की 1 तारखेला आमचं जे बी फायनल चालू आहे, सी पी साहेबांनी जे सांगितलं बी फायनल गुन्हे आम्ही मागे घेऊ, ते हो की नाही हो हा फक्त रवी राणांना जागा दाखवून द्यायची आहे की तू कुठेच नाही आहे, तू फक्त एक 4 तोंड्या साप आहे, जे काही जेव्हा कधी काही असलं कोणते धार्मिक सण असते तेव्हा तू तिथे जातात आणि दुपट्टे चेंज करतात, आमचा दुपट्टा एकच राहील हा निळा राहील आणि आम्ही ज्याही कार्यक्रमात जाऊ तेव्हा आमचं परिधान सुद्धा निळच राहील, आम्ही बदलवणार नाही, कारण की आम्ही स्वाभिमानी आणि निष्ठावानी बाबासाहेबांचे छत्रपती शिवरायांचे आम्ही खरे मावळे आहो, खरे भीमसैनिक आहो। आणि यांना माझं रवी राणांना या तुमच्या माध्यमातून तुमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माझी विनंती आहे, माझं आव्हान आहे, सॉरी विनंती नाही आव्हान आहे की 2 तारखेला रवी राणाच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतले पूर्ण भीमसैनिक बौद्ध उपासक उपासिका बहुजन समाज पूर्ण रस्त्यात उतरणार, त्यानंतर काही राजकीय पक्ष आहेत, ज्या राजकीय पक्षही आमच्यासोबत आहे आणि आमचं 30 ते 35 हजार लोकांचा मोर्चा आम्ही रवी राणाच्या नवनीत राणाच्या विरोधात, ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम जयंतीला गालबोट लावण्याचं काम केले, त्याला लालचाल लावण्याचं काम केले, आतापर्यंत हे काम महाराष्ट्रातच नव्हे तर जगात देशातच नव्हे तर जगात कोणीच केले नाही, या राणा दाम्पत्याने केले, म्हणून त्याला आम्ही हे जागा दाखवून देऊ। जय भीम जय सैनिक। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शिवसेनेला आतापर्यंत स्थान दिलं नव्हतं, मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत बळीराजा पॅनल निवडणुकीत उतरला आहे, याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत बळीराजा पॅनल उतरला आहे, या संदर्भातील माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी दिली। ही मला असं वाटते कुचंबना होईल आणि म्हणून ती आपल्या शिवसैनिकांचा आम्ही सर्वांचा मनाचा कौल घेऊन आम्ही पॅनल स्थापन केलेलं आहे, पक्ष शिक्षणचा आदेश सुद्धा आम्ही घेतला आहे, त्यानंतर महाविकास आघाडीने शिवसेनेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्थान दिलं नाही याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। पत्रकार परिषदेला मुन्ना वसू, बाळासाहेब तळोकार, समाधान दहातोंडे, मंगेश बारबुद्धे, संतोष यादगिरे आदी उपस्थित होते। कामगारांचे प्रश्न घेऊन हमाल मापारी मतदारसंघ निवडणुकीत उतरलाय, या मतदारसंघाचे उमेदवार प्रभाकर मेश्राम यांनी पत्रकार परिषद घेतली व माहिती दिली। कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती हमाल मापारी मतदारसंघ निवडणूक लढवत आहे, या संघातर्फे प्रभाकर एकनाथराव मेश्राम निवडणूक लढवत आहेत, याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। उमेदवार प्रभाकर मेश्राम, रघुनाथ पवार, सुनील मांडोदर, संतोष ससाने आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते। कामगारांचा आपल्याला पाठिंबा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रभाकर मेश्राम यांनी दिली। भेटूया एका छोट्याशा विश्रांती नंतर। गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर, इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र।
विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. आरोग्य व स्वच्छता या नाण्याच्या दोन बाजू आहेत. नवसारी प्रभाग क्रमांक 3 मधील साचलेल्या नाल्या, कचरा, सांडपाणी यांची स्वच्छता होत नाही, त्यामुळे नागरिकात प्रचंड रोष आहे. आमदार सुलभा खोडके यांनी या परिसराला भेट दिली, पाहणी केली व काम सुरू करण्याचं आश्वासनही दिलं. मात्र पाहणी होते पण काम केलं जात नाही असा आरोप शोभानगर येथील महिलांनी केला आहे. प्रवीण नगर शोभानगर येथील रहिवाशांनी सिटी न्यूजला तीव्र प्रतिक्रिया दिली आहेत. नवसारी प्रभाग क्रमांक 3, छत्रसाल नगर, प्रवीण नगर, हनुमान नगर, शोभानगर या भागात घाणीचं साम्राज्य आहे. नाल्यावर रपटा बसवला आहे. नाल्यांची स्वच्छता होत नाही त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. घाण, दुर्गंध यांनी नागरिक हैराण झाले आहेत. या ठिकाणी आमदार सुलभा खोडके यांनी भेट दिली, तेथील समस्या जाणून घेतल्या, पाहणी केली, नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. काम सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या परिसरात सुफी मशीद आहे. नुकताच रमजान महिना झाला.
उपवास करून अल्लाची दुआ प्रार्थना करण्याचं हे पर्व, यामध्येही नागरिकांना घाणीचा सामना करावा लागला. या संदर्भात तेथील रहिवाशांनी शोभानगर येथील महिलांनी सिटी न्यूजला तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. येऊन पाहणी करतात मात्र काम कोणीच करत नाही असं येथील रहिवाशी महिलांचं म्हणणं आहे. इलेक्शनच्या वेळी मतं मागण्यासाठी येतात, पाया पडतात, परंतु त्यानंतर आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं गेलं नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शोभानगरच्या महिलांनी दिली आहे. नमस्कार, आम्ही शोभानगर इथले रहिवासी असून आमच्या इथे नालीची सफसफाई, नालीची सफसफाई आणि घाण, कचऱ्याचा घाण आहे याची अजिबात सफसफाई होत नाही. कचऱ्याच्या गाड्या दारापर्यंत येत नव्हत्या, त्याची पण कंप्लेंट टाकावी लागली. नाल्यामध्ये पूर्ण अतिक्रमण उचलण्याच्या बाबत सुद्धा आमचा प्रश्न आहे, कारण नाल्याचं बांधकाम होत नाही आहे. नाल्याचं पाणी पूर्ण आमच्या घरामध्ये धसून राहिलं. आमच्याकडे पेशंट असून आम्हाला भरपूर मच्छराचा, घाणीचा वास खूप जास्त प्रमाणात त्रास होऊन राहिला. आणि मागच्या वर्षी जो नाला झाला आहे, मागच्या वर्षीपासून नाल्याचं बांधकाम अडलेलं असून आम्हाला या दोन घरापाशी जास्त त्रास होऊन राहिला. आणि बाकीचं दिसूनच राहिलं असून तुम्ही बाकीचे दादा दाखवणारच आहे, तुम्हाला नाल्या साफ करायला येत नाही. त्यांना जाऊन सांगावं लागते ऑफिसमध्ये की आमच्या घरापाशी 15 दिवस झाले नाली साफ नाही झाली, 2-2 महिने नाल्या साफ नाही होत आहे. कंप्लेंट पण टाकलेली आहे, येते बघून चालले जाते, त्याच्यानंतर काय ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते काहीच करत नाही. बाकीच्या बाया तर सांगतात त्यांचा प्रॉब्लेम, पण आमची प्रॉब्लेम एवढा आहे की नाल्याचा सुरुवात एक खोडकी येऊन गेला आहे, बघून गेलाय. त्यांनी एवढं सांगितलंय बांधकाम चालू करणार आहे, पुढच्या महिन्यात बांधकाम चालू होणार आहे, ते असे सांगतात 2-3 महिने होऊन गेले पण बांधकाम. उन्हाळा संपत येत आहे, पावसाळा लागल्यानंतर बांधकाम कधी चालू करणार आहे? लोकांच्या घरात पाणी धसल्यावर बांधकाम चालू करणार आहे काय? सुरुवातीने आज शब्द दिलेला आहे की 15 दिवसात आता माहीत पडते बांधकाम 15 दिवसांमध्ये चालू करणार आहे की उद्यापासून चालू होणार आहे. ते पर्याय काढूनच आले, एक वर्ष झाला पर्याय निघतच नाहीये. यांच्याकडून येतात बघतात 3-4 वेळा येऊन गेले, पर्याय निघतच नाही काय? नगर मतं मागायला येत, मतं आमच्यापासून मतं घेऊन जातात, मशिनी नाही येत म्हणा. आमच्या घरी मशीन नाही येत, आमच्या इथं नाले खोले इथून सारे गंदगी खूप राहिली आहे, आणि मच्छराची आहे आणि डुकरांचा त्रास आहे आम्हाला. आमच्या घरात नाला साफ करायला येत नाही कोणी, कोणीच नाही येत. काय करा मग आम्ही? काय आमचे लेकर मारून टाकाव काय? मच्छर आहे ना, डेंग्यू मच्छरांच्या तापा चालू आहे आमच्या लेकरांना. आणि छोटी छोटी मुलं आहे, मुलांना मच्छरापासून त्रास होऊन राहिला, त्रास होऊन राहिला. हे कर्मचारी येतात, पायतात आणि चालीत रस्त्यानं लागून जातात, मग आम्ही काय करावं आता? अर्धा नाला सोडून दिलेला आहे, अर्धा नाल्याची म्हणजे निधी आली आहे, आली नाही आली, आली नाही आली असे लोक गोष्टी करतात. मग काय करा आम्ही आता? आम्ही कोणाला सांगा? आम्हाला मतं मागायला तुम्ही लोक आमच्या घरी येता, पाया लागायला येता. हा, मतं झाल्याच्या नंतर मग झालं. आमदार खोडकेबाई आली, खोडकेबाई आली आहे, त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, सांगितलं आहे, पण 15 दिवस आता 15 दिवसाच्या नंतर सांगितलं आहे, 15 दिवसाच्या नंतर नाही झालं तर आम्ही पेशंट तिथं करू भरायचं आहे. आम्हाला आमचा नाला जर झाला नाही, आम्ही एवढे बाया आम्ही मोठी कंप्लेंट करू, मग मनाचं नाही आम्हाला का कंप्लेंट का केली बोलून सगळ्या, कारण का आम्हाला नाल्याचा खूप त्रास आहे. आम्ही वरपर्यंत चाललं जाऊ, वरपर्यंत जाऊ आम्ही. मग प्रश्न येऊन गेल्या नाला वगैरे? नाही नाही, तसं नाही आहे, येऊन गेल्या आहे त्या, आल्या ठीक आहे. त्या 12 महिन्यातून येऊन राहिल्या, जाऊन राहिल्या, पण कधी कोणी करून नाही राहिलं, काम करून नाही राहिलं. मग काय करा आम्ही? आणि आम्हाला कोणाच्या भिता गेल्या, कोणाचं घर गेलं, आम्हाला हे नाही वाटत का गेलं पाहिजे म्हणून सगळ्या, पण तुम्ही तुमच्या तरी ना बांधा ना, तुमच्या तरी ना कोणाचं नुकसानही नका करू. तर आणि नुकसान तुमच्या इकडे आहे, तुम्ही बिल्डिंगा पाडू शकता, तुम्ही कानून आहे तुमचं आलं बिल्डिंगा पाडायचं. आमच्या घरासमोर डुकरं मेले, वास कोणी येत नाही काढाले, कंप्लेंटही केली तरी कोणी येत नाही. आम्हाला वास येते, आम्ही दरवाजे लावूनही आमच्या घरात वास येतं. आमच्या घर काही बिल्डिंगा नाही आहे, आमच्या घर नाल झोपडेच आहे घराच्या भोवती, जोडून विनंती आहे. तरी पावसामुळे संडास बाथरूम क्रॅक मारलाय, भीतीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात मुरत आहे, भीती पडत आहे सगळी नाल्याच्या साईडच्या. माझं एवढंच म्हणणं आहे की आजपासून पाहून आलं तेवढ्याच लवकर त्यांनी दखल घ्यावी आणि नाल्याचं बांधकाम आणि नाल्या छोटे छोटे नाल्या आहेत सर्व्हिस लाईनच्या, त्या 2-2 महिने सफा होत नाहीये. आपण बघायला पाहिजे नाल्याचं बांधकाम लवकरात लवकर लावा. आज त्या पाहून येऊन गेल्या, कधी येते कधी नाही. नवीन कॉटन मार्केट ते पाठ्यपुस्तक मंडळ रस्त्याची दुरुस्ती व प्रवीणनगर मशिदीच्या रपट्याचं काम, नाली दुरुस्ती करावी, समस्यांचं निवारण करावं, हे निवारण न झाल्यास आम्ही रस्ता फोडू अशी तंबी येथील नागरिकांनी दिली आहे. रुद्राक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हे निवेदन देण्यात आलं.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना 3-3 वेळा पत्र दिलं पण त्यांनी दखल घेतली नाही. निकृष्ट दर्जाच्या कामाने आमचे हाल होत आहेत असं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे. तशा प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूजला दिल्या आहेत. नमस्कार, मी पियुष मोरे व आम्ही सगळे इथे प्रवीणनगर नगरवासी इथे एकत्रित झालेलो आहोत. आमच्या इथे गेल्या सहा महिन्यापासून प्रवीणनगर मस्जिदच्या बाजूला एक रप्ता बनवलेला आहे. ते काम PWD होतं आणि इथे JH खंडेलवाल म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी इतकं निकृष्ट दर्जाचं इथं काम केलेलं आहे, त्यामुळे पूर्ण नाल्या ब्लॉक झालेल्या आहे. त्याच्यामुळे आता रमजान महिन्यातसुद्धा आम्हाला तो त्रास सहन करावा लागला इथे ईदीच्या समोर, आमच्या सणासमोर. आणि आम्ही वारंवार कंप्लेंट केली आहे पण याच्यात अजूनही काही होत नाही आहे. शेवटी आज आम्ही एक कंप्लेंट 6/12/2022 केली होती, त्यानंतर 18/4/2023 केलेली आहे आणि 31/1/2023 तीन पत्र आम्ही PWDला दिलेले आहे, पण अद्यापही यामध्ये काही झालेलं नाही आहे. तरी आम्ही एवढं विनंती करतो का बा शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी. आम्ही याच्यामध्ये आता शेवटच्या पत्रामध्ये ही मेन्शन केलं आहे का बा तुम्ही जर काही कारवाई केली नाही तर आम्ही 8 दिवसात हा पूल फोडून टाकू. आम्ही ते करूच, गुन्हे दाखल झाले तरी चालेल आम्हाला, पण आम्ही याच्यातून आम्हाला मुक्त करावं हे आम्ही अपेक्षा तुमच्याकडून करतो. आणि आता थोड्या वेळाआधी इथे आमदार खोडके मॅडम येऊन गेले आहे, त्यांनी सगळी पाहणी केली. PWDचे अधिकारी होते, त्यांनी पण पाहणी केली, पण पाहणी हे भरपूर वेळा झाली आहे. 6 महिन्यापासून हेच चालू आहे, पाहणी करू, वॉटर लेवल काढू, इथून मार्ग काढू, तिथून मार्ग काढू, पण अजूनही त्यामध्ये काही झालेलं नाही आहे. तर आम्ही एवढीच विनंती करतो का हे लवकरात लवकर करून द्यावं, अन्यथा आम्ही हे फोडून टाकू. आणि तसेच याचप्रमाणे आमचा जो भाग आहे नवसारी प्रभाग क्रमांक 3, इथे छत्रसाल नगर असो, न्यू हनुमान नगर असो, नरेडी नगर असो, प्रवीण नगर असो, गणेशपेठ असो, श्रीकृष्ण नगर असो, प्रत्येक एरियातल्या नाल्या जर तुम्ही पाहिल्या तर आपण तिथं उभंही राहू शकत नाही अशी पोझिशन आहे. म्हणजे मग तिथं लोकांनी राहावं कसं, याचं उत्तर आम्हाला मनपाने व जे कोणी शासक आपले इथे आहे त्यांनी द्यावं हे आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो. नाल्या किती वर्षापासून भरल्या? नाल्या वर्षापासून तशाच भरल्या आहे. आम्ही फोन करतो, आज येते, थोडीशी काढते, नालीन चालले जाते, 15-15 दिवस येत नाही. म्हणते आमचा कॉन्ट्रॅक्ट संपला, आम्हाला रिन्यू नाही करू देत, आम्हाला पैसे नाही देत, पेमेंट नाही आहे. नगरसेवक तर 5 वर्षापासून कोणी आलंच नाही आहे. 4-4, 5-5 नगरसेवक होते, एकही जण येऊन पाहिलेलं नाही आहे. इथं सगळा त्रासोत्रास आहे. कॉलनीमध्ये कचऱ्याच्या गाडीवर 2 माणसं आणि आम्ही इथे राहतो तर मग आमच्यासाठी फक्त एकच माणूस, म्हणजे आम्ही त्याच्यात कचरा टाकावं आणि कॉलनीतली माणसं सुशिक्षित आहे हे याच्यावरून सिद्ध होते ना. ते याच्यासाठी आम्हाला समान हे भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला हे निमंत्रण करू. शेतकऱ्यांनी वसुंधरेचं रक्षण करणं गरजेचं असून त्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकारला संरक्षणाचे धडे द्यावे. जो खेळ निसर्गाचा चालू आहे त्याला पृथ्वीच्या तापमानाची वाढ कारणीभूत आहे. धरतीचं तापमान वाढतच असून त्यावर झाडं लावणं व जगवणं हाच जालिम उपाय आहे. त्यासाठी जंगलतोड थांबवावी, वृक्षारोपण कार्यक्रम राबवावे असं मत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना प्रबोधन करताना व्यक्त केलं. अकोट येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अकोट येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. शेतकरी मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवजारांचं उद्घाटन करून ज्योतिरावजी फुले थोर महात्म्यांच्या फोटो व प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढव यांच्या हस्ते हे दीप प्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर पाहुण्यांचं फूल पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. पुरस्कार प्राप्त जगन बगाडे व 3 फाळी नांगराचे जनक ज्ञानदेवराव चव्हाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नितीन शेगोकार यांची विभागीय शिक्षक आघाडी सचिवपदी नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. यावेळी प्रास्ताविक मनोगत मनोज झाडे यांनी करून कार्यक्रमस्थळी उद्घाटक अविनाश ठाकरे, प्रमुख वक्ते पंजाबराव डक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढव, संध्या देशकर, रवींद्र अंबाळकर, राजेश जावरकर यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी वसुंधरेचं रक्षण करणं गरजेचं असून त्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकारला संरक्षणाचे धडे द्यावे. जो खेळ निसर्गाचा चालू आहे त्याला पृथ्वीच्या तापमानाची वाढ कारणीभूत आहे. धरतीचं तापमान वाढतच असून त्यावर झाडं लावणं व जगवणं हाच जालिम उपाय आहे. त्यासाठी जंगलतोड थांबवावी, वृक्षारोपण कार्यक्रम राबवावे असं मत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी व्यक्त केलं. उद्घाटन प्रसंगी अविनाश ठाकरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि त्यांना सांगितलं की जे पाणी पर्वतावर
शेतकरी मेळाव्याच्या यशस्वीतेकरता सूरज नाथे, केशव बिलबिले, हर्षल खासबागे, नंदकिशोर गोरडे, केशव लांडे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव उपस्थित होते. पवन बेलसरे, सिटी न्यूज. डबरगाव येथे फक्त फांद्या कापण्याची परवानगी असताना सर्रास झाडांची कत्तल करण्यात आली. या भागात तलाव आहे. ही झाडं म्हणजे या परिसराचं सौंदर्य होतं. झाडांची कत्तल केल्याने परिसर ओकाबोका झाला आहे. या संदर्भात तेथील नागरिकांनी सिटी न्यूजला माहिती दिली आहे. डबरगाव ग्रामपंचायतीला केवळ फांद्या कापण्याची परवानगी वनविभागाने दिली होती, मात्र पूर्णच्या पूर्ण झाडांची कत्तल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पिंपळाचं झाड पडल्याने शाळकरी मुलगी मरण पावली होती. हे लक्षात घेऊन झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्याची परवानगी वनविभागाने दिली होती. येथे तलाव आहे. तलाव परिसरात ही झाडं आहे. ही झाडं व तलाव हे एकमेकांची शोभा आहेत, सौंदर्य आहे. आता ही झाडं तोडल्यामुळे परिसर ओकाबोका झाला आहे, शिवाय पर्यावरणाचं नुकसान झालं आहे. तेथील नागरिकांनी या संदर्भात सिटी न्यूजला माहिती दिली आहे. डवरगाव येथील तलाव आहेत, तिथली झाडं तोडलेली आहेत ग्रामपंचायतीने. त्यांना फक्त परवानगी दिली होती फक्त ते झाड छाटणीसाठी, फांद्या वगैरे. त्यांनी पूर्ण झाडंच तोडलेली आहेत. बघा आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे एक हे पण आहेत, त्याच्यामुळे ते पण आहेत. हे बघा मित्रांनो, हे आमचं गावातले शेततळे आहे. त्याच्यानंतर तर माहीत आहे का, त्यांना परमिशन दिली होती फक्त फांद्या तोडायची. यांनी पूर्णतः झाडच तोडलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो, जवळपास यांना 15-16 झाडांची परमिशन दिली होती. यांनी ही अशी झाडं तोडलेली आहेत. हे बघा, तयाचं सौंदर्यकरण आहे आमच्या इकडे. त्यामुळे हे बघा, इथली पुरी झाडाची कत्तल केली गेली पूर्ण. हे बघा, पूर्ण झाडं वगैरे पूर्ण इथं आहेस. असे जवळपास 17-18 झाडं किंवा 15-16 झाडं असे बहुतेक आहे. हे बघा, हे बघा पाहा तुम्ही. भरपूर सारे झाडं आहेत पूर्ण तोडले आणि ती. हे बघा, काही यांना लाज लज्जा काहीच नाही वाटत त्यांना, काहीच नाही. बघा की आपण झाडं तोडून आलो की काय करून आलो. हे बघा, पूर्णपणे झाडं तोडले बघा तुम्ही. हे शेत तळा आहेत आमच्याकडे, मोठं तलाव आहेत. हे बघा, झाडांची पूरी कत्तर केली यांनी, काहीच ठेवलं नाही. पूर्ण सौंदर्यीकरण पूर्ण खतम केल्यांनी. अकोट तालुक्यामधील पणज अकोलखेड महसूल मंडळात एकूण 25 गावं आहेत. अकोलखेड, रामापूर, बोर्डी, पोपटखेड, सुकळी, जहागीर, आंबोडा, शिवपूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे तसंच पावसाने शेतीपिकाचे व फळबागांचं झालेलं नुकसान झालेलं आहे. या नुकसानाचे पंचनामेही झाले, मात्र दुष्काळग्रस्तांना निधी भरपाई मिळालेली नाही. त्यासाठी अकोटमधील तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणं देऊन उपोषण करण्यात आलं. अकोट तालुक्यामधील पणज अकोलखेड महसूल मंडळातील एकूण 25 गावं आहेत. अकोलखेड, रामापूर, बोर्डी, पोपटखेड, सुकळी, अकोली, जहागीर, गुल्लरघाट, आंबोडा, शिवपूर येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं व फळबागांचं अतोनात नुकसान झालं. त्यांच्या नुकसानाचे पंचनामे देखील झाले, परंतु दुष्काळग्रस्तांना अद्याप निधी भरपाई मिळालेली नाही. ही भरपाई मिळावी या मागणीसाठी अकोट तहसील कार्यालयावर एक दिवसीय उपोषण शेतकऱ्यांनी केलं. तसंच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी अकोला यांनाही निवेदन देण्यात आलं. त्यांच्याही कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.
पणज अकोलखेड मंडळामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये महिन्यात झालेल्या 66.75 मिलीमीटर पावसाची नोंद असताना देखील पणज मंडळामध्ये अद्यापही नुकसानाची भरपाई मिळालेली नाही। या नुकसान भरपाईच्या मराठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने येऊन 24 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय आमरण उपोषण केलं आहे। शेतकऱ्यांना त्वरित निधी देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। माझे नाव सचिन सुपासी, युवा शेतकरी। आमचे महसूल मंडळ अकोलखेड महसूल मंडळमधून अतिदृष्टीमधून वगळण्यात आलेले अकोलखेड गावमध्ये वगळण्यात आलेले आहेत। आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी सरकारने मान्य केलेला नाही। सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही तहसील कार्यालयावर 3 ते 4 वेळा निवेदन दिले असल्यामुळे कोणत्याही प्रकारची सरकारने आम्हाला नुकसान भरपाई प्राप्त करून दिली नाही। त्याकरिता आम्ही आज दिनांक 24/4/2023 रोजी इथे धरणे आंदोलन तहसील कार्यालय अकोट इथं केलेले आहे। तरी या धरणे आंदोलनाचा स्फूर्तता घेऊन तहसीलदार साहेबांनी आमचे निवेदन पुढे सादर करा ही नम्र विनंती। या उपोषणामध्ये सचिन फुलारी, संदेश लोखंडे, उपसरपंच निलेश झाडे, गजानन गावंडे, शौर्य बोचे, कांचन जांभळे, मुकुंद गुजर, दीपक तोडकर, राधेश्याम गये, शशिकांत गयधर, गिरीश महाले, विनोद गये, मयूर लहाने, सागर भालतिलक, योगेश लांडे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते। पवन बेलसरे, अकोट। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सब्सक्राइब करण्याकरता सब्सक्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।